आज आहे आमचा सोलापूरमधला दुसरा दिवस. गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझं नाव आहे मोनिका परमकुबल आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. सो आम्ही निघालो आहे आता इथून पुण्याला जायला, पण पुण्याला जायच्या आधी बऱ्याच ठिकाणी जाणार आहे. पहिलं तर आम्ही प्रियंकाचं जुनं घर बघायला चाललो आहे आणि तिथून मग म्हणजे वाडा म्हणतात इकडे, वाडा बघितल्यानंतर पुन्हा आम्ही रानात जाणार आहोत जिथे द्राक्ष काढणीचं काम चालू आहे. परत ते मनुका वगैरे कसे बनवतात प्रोसेस ते सुद्धा बघायला तुम्हाला मिळणार आहे. सो व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. कशाचं? मारुती मंदिर. हां हां हो हो. पाया पडायला. हे जुनं घर आहे प्रियंकाचं, वाडा. उघडत असतं का? उघडत असतं? हा राहत असतील ना सगळे. चप्पल घालून जायचं आत का काढून जायचं? एकदम असं जुन्या पद्धतीत सारखं हे आहे ना, जुन्या बांधकामच आहे ना ऍक्च्युली. इथे कधी येता मग तुम्ही सणवाराला? येतच नाही. एकदा तू गाडीत बसलीस की आम्ही तुला परत सोडणार नाहीये डायरेक्ट पुणे. गाडी थांबत नसते आता कुठे. चला बघ तिचं चालू. ते बघ ते बघ ते बघ ना यांचं पण काय चाललंय. द्राक्ष ठेवलेत आता हे. तिकडून आणलेत ना हे? आपण गेलेलो तिकडून. तिकडे जायचं आपल्याला. हे नंतर दाखवायचं का येताना? इथे तुम्ही बघताय ही द्राक्ष पण वाळत घातलेली आहेत आणि हे जे तुम्हाला दिसतंय हे शेडचं काम चालू आहे. नेट वगैरे लावायला लागते याला आणि खूप बारीक असं काम केलेलं आहे आणि खूप जास्त मेहनत पण असते ह्याला आणि इन्व्हेस्टमेंट पण तेवढीच असते. म्हणजे पैसेही तेवढेच लागतात, पैसे तेवढे इन्व्हेस्ट करून आपल्याला हे सगळं बनवायला लागतं आणि त्यानंतरच म्हणजे खूप मोठी प्रोसेस आहे. दिसतं तितकं सोपं नाही आहे. म्हणजे जे द्राक्ष किंवा बेदाणे आपल्याला खायला मिळतात त्याच्यामागे बरीच अशी मेहनत आहे आणि ती तुम्हाला इथे दिसतच असेल. आता हे जे शेड ते बनवत आहेत ते पूर्ण म्हणजे मला तर वाटतं फुल लोखंडामध्ये आहे. म्हणजे बराच खर्च याला आला असणार आहे पण त्याच्यामागची जी मेहनत आहे म्हणजे उन्हातानाचं हे सगळं बनवण्यात आलं आहे आणि आता तेच आम्ही आता पुढे इथे शेतामध्ये बघायला जातो आहे. द्राक्ष काढणी वगैरे चालू होतं ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओवर कमेंट करायला विसरू नका. हां तर ठीक. नुकसान खूप. ती रिस्क वेगळी आहे, क्लायमेटची रिस्क वेगळी. हां पण क्लायमेटवर सगळा खेळ आहे जास्त करून. घरांचे जेवण चालू आहेत. हो ना सगळे ओळखीचे तुझ्या. गायब झाले द्राक्ष. ए तुम्ही एवढी खाल्लात द्राक्ष संपली सगळी. बघ इकडे 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 एवढं संपवलं सकाळपासून त्यांनी काढून. तेच ना भारी. ह्या दादांची फॅमिली बसली इकडे हे शेत. ओ हिरो हिरो बघ ना कपडे शूज बघ ना भारी दिसतोय. शोनू इकडे बघ. पुढे जा ना. सई इकडे बघ. जाऊन काढू इथे. शोनू हात लावून इथे उभा रा. ओके चलो हिरो.
बापरे श्लोक ते खायचं लमोर कापून टाका बघतात बघ ना कसे एकमेकाकडे जसं काय आम्ही खूपच सज्जन आहे दोघं पण एकमेकाकडे बघतायत इथे द्राक्ष काढणीचं काम चालू आहे आणि इथे जे कामगार आहेत ते काम करत आहेत आणि इथे ट्रॅक्टर तुम्ही बघू शकता हे सगळे असे हे जे तुम्हाला टब दिसत आहेत किंवा जे ट्रे दिसत आहेत ऑरेंज कलरचे त्या ट्रेमध्ये टाकले जातात आणि ते ट्रे सगळे ट्रॅक्टरच्या सहाय्याने पुढे घेऊन जातात जिथे ते तुम्हाला जाळ्या मारताना दिसत होते तिथे घेऊन जातात आणि तिथे नेऊन पुढची प्रोसेस केली जाते जसं की मी तुम्हाला सांगणारच आहे की पुढची प्रोसेस काय असेल किंवा काय नाही सो बघू शकता तुम्ही इथे असे ट्रेज भरले जात आहेत आणि आम्ही पण भरपूर द्राक्ष खाल्ली तिथे आणि खूप छान असं वातावरण पण होतं तिकडे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादा आणि त्यांची जी फॅमिली आहे ती खूपच छान आहे त्यांनी खूप आम्हाला म्हणजे आमचं आदर तिथे केलं तिथे गेल्यानंतर खूप छान असं वाटलं आम्हाला तिथे गेल्यानंतर आणि जसं की मी सांगितलं तुम्ही पाहताच आहात स्वतःच्या डोळ्यांनी की किती मेहनत असते याच्यामध्ये सो येस व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतो आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आपण त्या दादांशी पण बोलणार आहोत आणि त्यांच्याकडूनही थोडी माहिती घेणार आहोत की कशी प्रोसेस असते किंवा काय असतं तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला बरीच माहिती मिळणार आहे सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा हा माझा छोटासा प्रयत्न आहे की आपले शेतकरी जे मेहनत करतात त्यांची मेहनत कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे दिसली पाहिजे म्हणून हे छोटासा प्रयत्न आहे माझा हे द्राक्ष काय घ्यायला आलेत श्लोक बघ किती द्राक्ष घेतलेत चौऱ्याचे दाखव अरे बापरे एवढे बेट तिथं थांबा रे तुम्ही आता जड झालंय तुम्हाला उचलत नाहीये ते दिसतात ना मालकीन बाई द्राक्ष काढतात हां छोटे मालक ओ छोटे मालक प्रियंकाचा फोटो नाही काढलाय व्हिडिओ काढलाय मी आता फोटो यांचा होऊ दे आधी गोंधळ पोरांचं काही संपत नाही ते बघ किती त्यांना बघ आता श्लोक पिशवी घेऊन ये धुवून खायची रे धुवायची खायची ना तुला काल सांगितलं होतं ना प्रदीप सुरेश चौगुले राहणार अंजनगाव खेलोबा तालुका माढा जिल्हा सोलापूर 7 एकर द्राक्षाची बाग आहे 5.5 एकर क्लोन आहे 1.5 एकर माणिकचमन आहे 2 व्हरायटी आहेत हे फक्त ग्रीन द्राक्ष असतात ना ब्लॅक द्राक्ष नाही ना काळी द्राक्ष नाही काळीची क्वालिटी म्हणजे जात दुसरी असते आणि बेदाण्याच्या ह्याला किती दिवस लागतात बेदाण्याला 14 ते 15 दिवस लागतात वातावरण जर चांगलं मिळत तर 13 दिवसात पण होते आबाळी विवाळा आला तर मग 15 दिवस लागतात आयल सोडा आणि फास्टर या तिन्ही मिक्स करून भिजवलंय त्यात भिजून मग ह्याच्यावर शेडवर टाकलं आणि पुन्हा ह्याला 3 फवारे लागतात आयल सोडे मग बेदाण तयार होते 15 दिवस चांगल्या पद्धतीने ऍव्हरेज 4-4.5 टनाची इकरी बेदाणा निघाल पंढरपूरला मोठी आडत आहे तिथे सौदी असते जर मंगळवारी शनिवारी आठवड्यातून 2 दिवस ओके छान आहे तुमचं बागा मस्त एकदम छान वाटलं आम्हाला धन्यवाद पुन्हा या कधीतरी निवांत असं जेवायसाठी आम्ही पार कामात आहे हो थांब ना 64,000 जॉईन
जसं दादांनी सांगितलं तसं तुम्ही इथे पाहू शकता की द्राक्षं इथे ठेवलेली आहेत आणि ते एक मिश्रण असतं काहीतरी दादांनी सांगितलं आता त्यामध्ये डिप करून ती इथे ठेवली जातात आणि वाळवली जातात म्हणजे त्याला जवळजवळ एक 2 आठवडे तरी लागतात असं दादांच्या म्हणण्याप्रमाणे तर त्याच्यानंतर बेदाणे तयार होत असतात पण हे जे शेड बनवलेलं आहे ह्या शेडच्या मागे खूपच जास्त मेहनत असते शेतकरी खूपच मेहनत करत असतात आणि उगाचच हे सगळं पीक येत नसतं आणि आपल्याला पण जे खायला वगैरे मिळतं शेतातलं जे काय असतं त्याच्या मागे खूप अशी मेहनत असते आणि त्या मेहनतीला त्यांना पुन्हा क्लायमेटची पण साथ मिळायला हवी तरच त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळत असतं आणि मला तर असं वाटतं की खूपच छान काम करत आहेत आणि दादांचं शेत आम्हाला फार आवडलं काय हो नाही आला तर काय परत बोलायला लावतोस का बघ ना अरे आलाय मी बघितला चालू होता खूप छान वातावरण आहे इथलं चला हा व्हिडिओ इथेच संपवते खूप छान अशी बाग होती आणि बरीच माहिती मिळाली आपल्याला बेदाणे कसे बनवतात किंवा काय त्याचं प्रोसेसिंग वगैरे सगळंच हो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच आणि हे जे इथले जे दादा आहेत ते खूप चांगले आहेत स्वभावाने वगैरे आणि बोलायला वगैरे खूप छान आहेत सो येस चला आम्हाला तर मजा आली इकडे आम्ही भरपूर द्राक्ष पण घेतली त्यांनी दिली आम्हाला खूप द्राक्ष हे इथं ठेवा ना एवढी द्राक्ष दिली त्यांनी मस्त आणि खाल्ली पण ना आपण भरपूर चला तर मग हा व्हिडिओ मी इथे संपवते आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथून पुढचा व्हिडिओ सुद्धा खूप मजेदार असणार आहे तर तो सुद्धा पहा तो येईल उद्या चला तर मग बाय बाय.